चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवे अध्यक्ष संतोष रावत यांच्या 4 महिन्यांच्या काळातच मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आलाय. चंद्रपुरातील जिल्हा परिषदेसमोरील बँकेच्या शाखेतील रोखपाल निखिल घाटे याने खातेदारांना तब्बल 1.5 कोटीने चुना लावलाय. दरम्यान हे गंभीर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू नये यासाठी काही संचालकांनी फिल्डिंग लावली. आज शनिवारला पहाटे 5 वाजता बँकेकडून थातूर मातूर तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर गुन्हा दाखल होणार नाही अशी खात्री पडद्यामागील संचालकांना होती. अपेक्षेप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. मात्र या कोट्यवधीच्या अपराधाचं प्रकरण अंगलट येऊ शकतं याची खात्री पटल्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेवरून सायंकाळी पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली. 8 महिन्यांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना नौकर भरती आणि खरेदी प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली. विद्यमान अध्यक्ष संतोष रावत, त्यांचे निकटवर्तीय सल्लागार रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार आणि त्यांच्या कंपुणे पाऊणकर यांना जेलवारी घडवली. त्यानंतर रावत अध्यक्ष झाले, त्यामुळे रावत यांच्या हातात बँक सुरक्षित राहील अशी अपेक्षा होती. रावत सुद्धा नेहमीच पारदर्शकतेचं आव्हान आहे. मात्र 4 महिन्यातच त्यांच्या पारदर्शकतेचा फुगा फुटला आणि घोटाळ्याने बँक हादरली. जिल्हा परिषदेसमोरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील रोखपाल निखिल घाटे यांनी शेकडो ग्राहक आणि खातेदार संस्थांना चुना लावलाय. बँकेत जमा करण्यासाठी येणाऱ्या खातेदारांना पैसे जमा केल्याची पावती घाटे द्यायचे, परंतु ते पैसे बँकेत जमा करायचे नाही. मागील 4 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान जनता शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर यांनी 9 ऑक्टोबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2021 या काळात या शाखेत तब्बल 50 लाख रुपये जमा केले. त्याची पावती त्यांना मिळाली, परंतु हे पैसेच खात्यावर जमा झाले नसल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. याची तक्रार बँकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांच्याकडे केली. त्यानंतरच आम्हाला घाटे यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याची माहिती मिळाल्याचं अध्यक्षांचं म्हणणं आहे. या सर्व प्रक्रियेत रॅकेट सक्रिय असून बँकेतील अधिकारी आणि काही संचालकांचा सहभाग असू शकतो असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. अध्यक्षांनी पहाटे 5 वाजता व्यवस्थापक रजनी सपाटे यांना तक्रार द्यायला सांगितले. मात्र दिलेली तक्रार आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांची भूमिका बघता रोखपाल घाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निर्माण झाली. या तक्रारीवर गुन्हाच दाखल होऊ शकत नाही असं रामनगरचे ठाणेदार प्रकाश आके यांनी सांगितलं. एवढं गंभीर प्रकरण असतानाही रावत आज दिवसभर बँकेकडे फिरकले नाही. शेवटी प्रकरण अंगलट येऊ शकतं असं लक्षात येताच सायंकाळी नवी तक्रार दाखल करण्यासाठी सपाटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांना रामनगर ठाण्यात पाठवले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यानच्या काळात रोखपाल घाटे चंद्रपुरातून फरार झाला. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी तब्बल 48 लाख रुपयांची रोकड बँकेत जमा केली. घाटे यांच्यासारख्या सामान्य रोखपाल्याच्या घरी एवढी मोठी रक्कम आली कशी असा प्रश्न निर्माण झालाय. जनता शिक्षक ते पतसंस्थेचे जे खाते आमच्या बँकेमध्ये आहे चंद्रपूर जिल्हा परिषद बँकेत, त्यांनी तक्रार केली की आमच्या खात्यामध्ये काही अनियमितपणा झालेला त्याच्या बाबतीत, म्हणून त्यांनी तक्रार केली. त्यानंतर मी स्वतः त्या जिल्हा परिषदला जाऊन भेट दिली असता व्यवहाराची तपासली तर काही अनियमितपणा आढळून आलेले आहे. त्याचा तपास आमचे मुख्यालयाची टीमनी पाठवून कालपासून तपास चालू आहे. तर अजून आकडा काही निश्चित झालेला नाही आहे, याचं अजून काही निश्चित नाही झालं. चौकशी चालू होती ना, जोपर्यंत काही आपल्याला आढळत नाही त्याच्यामुळे ते थोडासा उशीर झाला, पण आम्ही आता चौकशी म्हणजे तक्रार करत आहे. चंद्रपूर शहरातील कार्यरत असलेल्या एका जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज तक्रार प्राप्त झालेली आहे की एका रोखपालने काही रकमेची अपहार केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर अर्जाची योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन रामनगर येथे सुरू आहे.